हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एक मस्तपैकी चाट रेसिपी, पाणीपुरी अँड रगडा पुरी। सो आपण बघणार आहोत त्यासाठी काय काय लागणार आहेत। हे 4 ते 5 बटाटे मी सोलून घेतलेले, हे चिंच आहे, याची काही बी काढलेली नाही, हे वाटाणे आहे पिवळे, हे बघा, हे सकाळी भिजत घातले होते। ही बुंदी आहे, ही खारी बुंदी आहे, हे गोलगप्प्याच्या कच्च्या पुऱ्या आहे फ्राय करणार आहे आपण, हे ड्राय स्पायसेस आहे, चाट मसाला, जिरा पावडर, कालं मीठ। सो आपण आज बनवणार आहोत एक चाट रेसिपी। मस्तपैकी पाऊस पडतो आहे बाहेर। सो आपण आता हे जे सोललेले बटाटे आहे, हे कच्चे बटाटे आहे, हे वाटाणे आणि जे बटाटे आहे हे एकत्र बॉईल करून घेणार आहोत। 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत यासाठी। हे व्यवस्थित बॉईल झाल्यानंतरच आपण रगडा बनवणार आहोत। ही जराशी वेगळी रेसिपी आहे, यात आपण बटाटे आणि जे वाटाणे आहे हे पूर्ण बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे। हे बघा, ही चिंचामध्ये हे इतका मी गुळाचा खडा घेतलेला आहे, थोडीशी साखरही मी यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून ही चिंच भिजवून घेणार आहे। ही पुदिनाची पानं घेतलेली आहे काही, आपल्याला ग्रीन चटणी आणि आपलेली जी चिंच चटणी दोन्ही बनवायची आहे। तुम्हाला जितकं गोड हवं तितकं तुम्ही शुगर आणि हे जी गूळ आहे हे टाकू शकता। यात पाणी टाकून मी हे भिजत टाकलेलं आहे, 10 ते 15 मिनटानंतर गॅसवर हे उकळून घेतलेलं आहे। हे मस्तपैकी भिजून द्यायचं, याच्यातल्या बिया काही मी काढलेल्या नाही आहे। सो आपण आता ज्या कच्च्या पुऱ्या आहेत त्या आता आपण तळून घेणार आहोत। तर असं हे आपल्याला तेल कढाईमध्ये ओतून घ्यायचं आहे। हे पॅकेट आहे बघा पाणीपुरीचं, या कच्च्या पुऱ्या आहेत। याची प्राईज इथे मी तुम्हाला सांगते, याची प्राईज 250 आहे, बट हे रेट लेस करून देतात तुम्हाला ग्रोसरी शॉपवाले। सो मला 100 दिलेले आहे। सो आपण आता हे पुऱ्या फ्राय करून घेणार आहोत हाय फ्लेमवर। या पुऱ्या आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा किती मस्त या राईज होत आहे। हे 5 ते 6 माणसांसाठी ही मी पाणीपुरी आणि रगडा पुरी बनवणार आहेत। हे बघा काय मस्त पुऱ्या तयार झालेल्या आहेत, तोंडाला पाणी सुटेल आपले बघून पुऱ्याच। अजून पुढची रेसिपी तर बाकी आहे आपली। हे बघा या पद्धतीने उलट पालट करून पुऱ्या तुम्ही फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा पूर्ण कढाईभर पुऱ्या तयार झालेल्या आहेत। पुऱ्या आपल्याला या पद्धतीने फ्राय करून काढून घ्यायचे आहेत। टिश्यू पेपरवर मी या काढून घेत आहे। पूर्ण हे जे आहे स्टीलचं छोटंसं घमेलं आहे, यामध्ये एवढ्या भरून मी पुऱ्या बनवल्या आहेत, पूर्ण फ्राय करून घेतले आहेत सगळ्या माणसांसाठी। सो हे पाणी आता चिंच गुळाचं पाणी साखरेचं पाणी आपण आता बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहे आणि पुदिना चटणीही बनवून घेऊयात। कोथिंबीर, पुदिना, एक हिरवी मिरची टाकून ही मी चटणी मिक्सरवर फिरवून घेत आहे। यात कस काही टाकायचं नाही, फक्त आपल्याला ग्रीन चटणी प्लेन बनवायची। हे बघा हे बॉईल केलेले बटाटे आणि मटार आहे जे येल्लो कलरचे, ते आपण बॉईल केल्यानंतर या पद्धतीने स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहे। याला आपण तडकाही देऊ शकतो, अद्रक लसणची पेस्ट टाकून टोमॅटो टाकून याला आपण तडकाही देऊ शकतो, बट मी असंच घेतलेलं आहे, तसंही घेतलं तर छान लागेल। ही भिजवलेली चिंच हे बघा गरमच आहे अजून, या पद्धतीने तीही स्मॅश करून घेत आहे। नंतर एका चाळणीमध्ये मी चाळून घेत आहे हे पाणी चिंच गुळाचं, म्हणजे ज्या चिंचाच्या ज्या बिया आहेत त्या यामध्ये येणार नाही। व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे। हे बघा या पद्धतीने स्टर करून आपल्याला हे पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। आणि तेच पुदिनाची जी चटणी आपल्याला मगाशी मी तुम्हाला दाखवली ती बनवायची चटणी होती, यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। हे बघा या पद्धतीने बारीक झालेले आहे आणि असे पाणी टाकून आपण ती चटणी, या चिंचचं जे पाणी बनवलेलं आहे हे बघा यामध्ये टाकणार आहोत आपण साधं मीठ, रोजच्या वापरातलं जे मीठ, ताजी चिंच असल्यामुळे या असा चिंचेचा कलर आलेला आहे, ब्लॅक कलर जास्त आलेला नाही कारण आपली ताजी चिंच आहे। हे टाकलं आपण चाट मसाला, अर्धा चमचा सगळं टाकायचं आहे। भाजलेली जिरा पावडर आपण यात टाकणार आहोत, हे बघा। त्यानंतर टाकणार आहोत काळं मीठ, हे बघा हे पूर्ण एका स्पाईस रॅकमध्ये सगळे मसाले ठेवलेले आहे, रोजच्या वापरातले जे चाटसाठी जे यूज करतो आपल्याला ते। सो हे आपलं चिंचेचं पाणी तयार आहे, खट्टा मिठ्ठा पाणी आपण तयार केलेलं आहे। आता आपण टाकणार आहोत जी खारी बुंदी आपल्याला जी बाजारात पण भेटते, घरही आपण बनवतो छोटं पॅकेट। हे बघा याने क्रिस्पी लागते, ज्यावेळेस पाणीपुरी आपण खातो तर पाणीपुरीची टेस्ट आपल्याला क्रिस्पी लागते बुंदीमुळे। सो हे बघा आपलं हे
या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आपल्या। आता अजून थोडंसं यात पाणी टाकून घेणार आहोत आपण। हे बघा, हे सगळं रेडी झालेलं आहे। मी यात थोडेसे सोललेले डाळिंबाचे दाणेही टाकणार आहे। सो सर्व करताना आपण या पद्धतीने सर्व करू। ही कांदा बारीक कापलेला कांदा, टोमॅटो घेऊ शकता। हे सगळे चाट मसाले, जिरा पावडर हे मी वरून टाकणार आहे, आणि मोस्टली म्हणजे धना पावडर तुम्ही टाकायची आहे, त्याने टेस्ट खूप छान येते। आता हे पुऱ्या आपण मधनं फोडून घेणार आहोत प्रत्येक पुरा। तर आपण पहिले रगडा पुरी बनवणार आहोत। रगड्यासाठी जे हे मिक्सअप बनवलेलं आहे तेच यामध्ये आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत। बघा, पहिले रगड्याचं मिक्सर आपण पुरीत टाकूयात। हे मिक्सअप आपण जेव्हा पुरीमध्ये टाकतो तेव्हा हे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे, कारण की नाहीतर तुमची पाणीपुरीस नरम बनेल। आता हे पिचिंचेचं पाणीही मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, ते पण मस्तपैकी थंड करून घ्यायचं आहे। खूप छान टेस्ट लागते थंड पाण्याची, तुम्ही थंड करूनच यूज करा। यात टाकला आहे कांदा, यात टाकलेले आहे ड्राय स्पायसेस, चाट मसाला टाकणार आहे, जिरा पावडर टाकणार आहेत। स्पूनपेक्षा हाताने व्यवस्थित टाकले जाते। ही धना पावडर आहेत, हे चाट मसाला आहे, यात आपण आता हे अजून चिंचेचं पाणी टाकणार आहोत। टू लेयरमध्ये टाकायचं आहे, पहिले आपल्याला रगड्याचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे, त्यानंतर पाणीचं चिंचेचं पाणी टाकल्यानंतर परत ड्राय स्पायसेस टाकून सगळं बनवायचं आहे। हे बघा, या सिरियलमध्ये आपण बनवलेलं आहे सगळं। बुंदी आता यावर टाकणार आहोत सर्विंगसाठी। यावर आपण थोडे डाळिंबाचे दाणेही टाकणार आहोत। दिसायला बघा किती छान दिसतं आहे, तोंडाला पाणी सुटेल कोणाच्या बघितल्यावर। हे त्यावर थोडासा अजून कांदा टाकणार आहे। मस्तपैकी पुरी आपण ही पूर्णपैकी भरून घेतलेली आहे, रगडा विथ पाणीपुरी दोन्ही मिक्सअप। आता फक्त मी पाणीपुरी बनवत आहे। सो यामध्ये टाकणार आहे फक्त आपलं खट्टा मिठा पाणी एकत्र मी बनवून घेतलेलं आहे, ते पाणी टाकणार आहे। त्यामध्ये पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि टाकणार आहोत थोडीशी शेव, थोडासे जे ड्राय स्पायसेस तेही मी टाकणार आहे, टेस्ट छान लागते त्याने। सो आपली पाणीपुरी तयार झालेली आहे, दिसायला एकदम सुंदर दिसत आहे। पाणीपुरी आणि रगडापुरी काहीतरी ट्विस्ट, दोन्ही टेस्ट। हे बघा किती मस्त दिसत आहे, खायलाही जबरदस्त लागत आहे। सर्विंगमध्ये बघा ठेवलेलं आहे मी। हे बघा, जे फ्रंटला आहे ते बॅक साईडला पण तुम्हाला दिसत असेल, एक साईडला पाणीपुरी ठेवलेली, एक साईड। सो कशी वाटली आपली चाटची रेसिपी कमेंट करून सांगा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, थँक्यू, हॅव अ गुड डे, बाय बाय।